नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी अनिल पाटील. आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक, मित्रांनो वनरक्षक भरतीबाबत आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मिळणार आहे. वनरक्षक भरतीची रिस्पॉन्स शीट आलेली आहे मित्रांनो, आणि तुम्ही सर्वांनी रिस्पॉन्स शीटनुसार आपापली गुण बघितलेले आहेत. तर सर्वांना माहीत आहे की मला किती गुण आहेत, माझ्या मित्राला किती गुण आहेत, सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहे. सो मित्रांनो, आता तुमचा महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे आणि तुमच्या मनात फक्त एकच आहे की ग्राउंडसाठी कोणते उमेदवार पात्र असतील, ग्राउंडसाठी कोणते उमेदवार पात्र असतील, तर या बाबतीत आपण सर्व बघू मित्रांनो. तर अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याकडे आलेली आहे, सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. या व्हिडिओला लाईक करा, सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. जे उमेदवार चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. चला मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो. हे बघा, तर वनरक्षक भरती शारीरिक पात्रता, तर शारीरिक पात्रतापासून मित्रांनो आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत आता. तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा, स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे पहा मित्रांनो, शारीरिक पात्रता बघा. तर उमेदवाराने खालीलप्रमाणे उंची, छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे. आता सर्वप्रथम तुमची जी काही शारीरिक पात्रता आहे ती मोजली जाते मित्रांनो. तर पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी आहे हे बघा. इथे किमान उंची सेंटीमीटरमध्ये पुरुष उमेदवारांची 163 आणि महिला उमेदवारांची 150. त्यानंतर बघा, छातीचा घेर न फुगवता सेंटीमीटरमध्ये 79, फुगवून सेंटीमीटरमध्ये 84, म्हणजे 5 सेंटीमीटर ती वाढायला पाहिजे. आलं लक्षात? वजन किलोग्रॅममध्ये वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात. इथे बघा, महिला उमेदवारांसाठी पण वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात. ओके, तसेच मित्रांनो, अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे शिथिलक्षम. आता अनुसूचित उमेदवारांसाठी बघा, इथे उंची दिलेली आहे 152.5 आणि महिला उमेदवारांसाठी 145 आणि छाती वगैरे तुम्ही बघू शकता सेम आहे. त्यानंतर मित्रांनो, उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केले असावे. आता हे बघा, अधिक चांगला डोळा आणि वाईट डोळ्यासंदर्भात पण त्यांनी ही माहिती दिली आहे. प्रत्येक डोळा हा संपूर्ण क्षेत्र दृष्टियुक्त असणे आवश्यक आहे मित्रांनो. चला पुढे आपण बघू महत्त्वाची माहिती. प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टियुक्त असणे आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेष तज्ज्ञाकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल. वैद्यकीय चाचणीमध्ये तिरडेपणा, रंग व रात आंधळेपणा, आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडघे, सपाट पाय, लक्षपूर्वक आहे का बरं, सपाट पाय, त्वचा व छातीचे रोग या संबंधीचा आणि अपर प्रधान मुख्य वन संरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग यांनी वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय चाचणीचा समावेश राहील. हे सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे ऐकून घ्यायचं आहे मित्रांनो. शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्यात येत आहे. तर काय म्हटलेलं आहे मित्रांनो, नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्यात येईल म्हटलेलं आहे. बघा आता महत्त्वाची माहिती. तर नक्षलवादाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचाऱ्यांच्या मुलांना खाली नमूद केल्याप्रमाणे सूट देण्यात येईल. बघा आता सूट कशी देण्यात आलेली आहे. उंची पुरुष व महिला उमेदवारांसाठी 2.5 सेंटीमीटर एवढी सूट देण्यात येईल. छाती मोजणी आवश्यक नाही मित्रांनो. छाती बघा, त्यांच्यासाठी काय मोजणी आवश्यक नाही, म्हणजे ही सूट आहे. खेळाडू प्रयोगासाठी बघा, तर विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या व वयोमर्यादेची अट पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना विहित उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी सवलत देण्यात येईल. बघा, ही सवलत देण्यात आलेली आहे मित्रांनो. पुढे बघा,
वन कर्मचाऱ्यांचे पाल्यांना शारीरिक अहर्तेत सवलत, सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या एका मुलास किंवा मुलीस शारीरिक पात्रतेत खालीलप्रमाणे सवलत देण्यात येईल. आता सवलत बघा, इथे उंची म्हटलेलं आहे पुरुषांनी, महिला उमेदवारांसाठी 2.5 सेंटीमीटर, ओके, ही सवलत आहे. छाती पुरुष उमेदवारांना 2 सेंटीमीटर न फुगवता व 1.5 सेंटीमीटर फुगवून, म्हणजे हे इथे सवलत देण्यात आल्या, त्या संदर्भात ती माहिती होती. पुढे बघा, पुढे काय माहिती आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही, संपूर्ण तुम्ही ऐकून या, कारण पुढे ग्राउंड होणार आहे, पुढे ग्राउंड होणार आहे मित्रांनो, त्यासाठी ही माहिती उत्तम आहे, तुमच्यासाठी आहे, कामासाठी आहे ही आपली माहिती. बघा आता ही जी माहिती आहे, कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर पुरुष उमेदवारांची 30 मिनिटात 5 किमी व महिला उमेदवारांची 25 मिनिटात 3 किमी धावण्याची चाचणी घेण्यात येईल. सदर धावण्याच्या चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सु असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. तसेच स्वतःचेही वचनपत्र सादर करणे आवश्यक राहील. सोबत जोडलेल्या परिशिष्ट 14-15 प्रमाणे असे प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांचीच धाव चाचणी घेण्यात येईल. सदर धावण्याच्या चाचणीत नोंदवलेल्या वेळेचे अनुषंगाने चाचणीत भाग घेतलेल्या उमेदवारांना खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे गुण देण्यात येईल. धावण्याच्या चाचणीत नोंदवलेल्या वेळेचे अनुषंगाने उमेदवारांना खालीलप्रमाणे तक्त्यात दर्शवलेलं आहे. हे बघा, आता हे महिला उमेदवारांसाठी आहे, 3 किमी अंतर धावण्याची चाचणी 79 गुण. हे बघा, 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेत जरी तुम्ही आले ग्राउंड, तुम्ही ते मारलं, महिला उमेदवारांसाठी सांगत आहे, तर आउट ऑफ 80 गुण मिळणार आहेत. त्यानंतर इथे तुम्ही बाकी बघू शकता. तसेच मित्रांनो, पुरुष उमेदवारांसाठी पण आहे 5 किमी अंतर धावण्याची चाचणी 80 गुण आहेत, तर 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी तर आउट ऑफ गुण 80 आहेत. बघा बाकी तुम्ही इथे बघू शकता. पुढे आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, त्या अगोदर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे, आरोग्य विभाग भरतीचं. राज्यात लवकरच आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरू होणार आहेत, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होत आहेत, आणि तुम्हाला माहितीच आहे TCS आणि IBPS पॅटर्ननुसार सर्व परीक्षा होत आहेत, त्यामुळे हे पुस्तक TCS IBPS पॅटर्ननुसार बनवण्यात आलं आहे. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे ना, त्या पदानुसार तुम्ही अभ्यासक्रम करू शकता. तर हे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं जबरदस्त पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे, सर्वांनी हे पुस्तक घेऊन टाका. तसेच आरोग्य विभाग तांत्रिक डायरी पण आहे, ग्रामसेवक तांत्रिक डायरी पण आहे, आणि TCS IBPS सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी हे देखील पुस्तक त्यांचं वन लाईनर स्वरूपात आलेलं आहे. तर सर्व बुकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ऑनलाईन तुम्हाला पुस्तके मागवायची असेल तर ऑनलाईन मागवा. चला मित्रांनो, आता आपण पुढे कंटिन्यू माहिती बघूया. हे बघा, आता रनिंग टेस्ट दिलेली आहे, त्याविषयी माहिती जाणून घेऊया. शारीरिक मोजमाप व धाव चाचणी घेणे या बाबतीत माहिती बघा. आता हे पहा, तर लेखी परीक्षेत ज्या उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त केले आहेत अशा उमेदवारांची तपासणी खालीलप्रमाणे प्रादेशिक निवड समितीद्वारे करण्यात येईल. मित्रांनो, हे डायरेक्टली जाहिरातमध्ये पण म्हटलेलं आहे की ज्या उमेदवारांना 45% गुण, म्हणजेच 54 गुण ज्या उमेदवाराला आहेत, 54+ गुण असे सर्व उमेदवार ग्राउंडसाठी पात्र असतील असं जाहिरातमध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो, आणि इथं पण दिलेलं आहे. परंतु अजून एक डाऊट आहे, मागच्या वेळी कट ऑफ यादी लागली होती, जरी सर्वच 54+ वाले घेतले तर मग बघा किती उमेदवार येतील मित्रांनो, खूप जण तिथे येतील, त्यामुळे ते सरळ काय करतील, कट ऑफ लावतील असं वाटत आहे. सो आपण माहिती तर बघू काय माहिती आहे. आता त्यांनी जरी म्हटलेलं आहे तर 54+ वाले जेवढे आहेत त्यांनी ग्राउंडची तयारी चालू ठेवा, ओके. बघा, वयोमर्यादा, आरक्षण, प्रवर्ग इत्यादी बाबत उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येऊन जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील, ओके. हे झालं कागदपत्रांविषयी. कागदपत्र तपासणीच्या वेळी प्रपत्र 3 मध्ये दिलेले
प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील। आता जे काही तुम्हाला मांचोळी प्रमाणपत्र सांगितले आहेत ते सर्व तुम्हाला तिथे सादर करायचे आहेत। वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार किमान शारीरिक पात्रता, उंची, छाती इत्यादी धारण करतात किंवा कसे हे निश्चित करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांचे शारीरिक मोजमाप घेण्यात येईल। बघा मित्रांनो, हे सर्व तुमचं तिथे बघितले जाणार आहे, शारीरिक मोजमाप वगैरे। जे उमेदवार विहित शारीरिक पात्रता धारण करणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद होतील। आता बघा, तुम्ही परीक्षा दिल्या आहेत परंतु तुम्ही जरी परीक्षेमध्ये तुम्ही ग्राउंडसाठी पात्र पण झालात आणि शारीरिक पात्रतेत तुम्ही मित्रांनो तिथे बसत नाही, तुमची हाईट बसत नाही किंवा तुमचे चेस्ट बसत नाही, तर मग तुम्ही तिथून भरती प्रक्रियेतून बाद केले जातील। आलं लक्षात? हे सर्व होणार आहे। कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर पात्र उमेदवारांनी धावण्याच्या चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे बाबतचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील। आता तुम्हाला ते वैद्यकीय प्रमाणपत्र पण लागणार आहे जेव्हा तुम्ही तिथे पात्र असाल तेव्हा, म्हणजे शारीरिक चाचणीसाठी जेव्हा तुम्ही पात्र ठराल तेव्हा तुम्हाला ते प्रमाणपत्र लागणार आहे। ओके, सोबत जोडलेल्या प्रपत्र 1 व 2 प्रमाणे शारीरिक मोजमाप व धावण्याची चाचणीची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित प्रादेशिक निवड समिती यांची राहील। सदर धावण्याच्या चाचणीचे ठिकाण वन विभाग यांच्या महाफॉरेस्ट.गव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त प्रमाणपत्राचे आधारे पुरुष उमेदवारांची 30 मिनिटात 5 किमी धावण्याची चाचणी घेण्यात येईल व महिला उमेदवारांची 25 मिनिटात 3 किमी धावण्याची चाचणी घेण्यात येईल। जे उमेदवार धाव चाचणीतील विहित वेळेत पूर्ण करणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील। सो अशा प्रकारे ही बेसिक माहिती आहे मित्रांनो ग्राउंडची, तर वनरक्षक भरतीची ही बेसिक माहिती होती ग्राउंडची।